ब्याण्णवच ये प्रतीक्षा इतका काळ गेले काही दिवस आम्ही सगळे या प्रस्तावाची विरोधी पक्षाने आणलेल्या प्रस्तावाची वाट बघतो. अध्यक्ष महोदय आपला प्रश्न हो आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी सर्वश्री अजित पवार बाळासाहेब थोरात जयंत पाटील नानाभाऊ पटोले छगन भुजबळ वगैरेंनी या ठिकाणी जो प्रस्ताव मांडलाय त्याच्यावर बोलण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय प्रस्ताव वाचायला पाहिजे प्रस्ताव अध्यक्ष महोदय ऑर्डर ऑफ द डे मध्ये आहे. अध्यक्ष महोदय या प्रस्तावाची विशेष वैशिष्ट्य आहेत की प्रभाग आणि सदस्य संख्येची फेररचना प्रभाग रचनेचे अधिकार शासनाने स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न ओबीसी आरक्षण त्याच्यासाठी न्यायालयात प्रलंबित असणारी केस निवडणुका दीर्घकाळ रखडलेले आहेत आणि आता महाराष्ट्रातल्या नगर विकास खात्यात आणि नगरपालिकेत आणि खास करून मुंबई महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नाही अध्यक्ष महोदय प्रशासकाकडून प्रकल्प रद्द किंवा स्थगित केले जात आहे. अध्यक्ष महोदय दुसऱ्या बाजूला जनप्रतिनिधी नसताना नवीन योजना आणि प्रकल्पांची घोषणा करून निधीची उधळपट्टी होते. मेट्रो प्रकल्पग्रस्तांच्या घरवाटपात अनियमितता झालेली आहे. बेस्ट ही सार्वजनिक व्यवस्था आर्थिक अडचणीत मुंबईची आलेली आहे. सौंदर्यीकरणाच्या नावाखाली महानगरपालिकेचा कोट्यवधी रुपयाचा निधीची उधळपट्टी चालू आहे. काँक्रीटीकरणाचे काम सुरू झाले नसताना कंत्राटदारांना मुंबईतील रस्त्यांसाठी आगाऊ रक्कम देखील देण्याची खिरापत वाटण्याचं काम झालेलं आहे. अध्यक्ष महोदय या ठिकाणी अनेक महत्वाचे विषय आम्ही मांडलेले आहेत. अध्यक्ष महोदय त्या महाराष्ट्र शासनाचं आपलं नगर विकास खातं हे सगळ्यात महत्वाचं खातं. मला वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे हे खातं दीर्घकाळ आहे. मागचे आमचं सरकार असताना 2.5 वर्ष होतं. आत्ताही त्यांना त्यांच्याकडेच आहे. त्यांनी आशिष शेलारांना आत येऊन दिलं असतं तर त्यांनाच ते खातं द्यावं लागलं असतं. मी मित्रच आहे तुमच्यावर मी बोलायचं कमीत कमी टाळतो. या सगळ्या अधिवेशनात काही बोलतच नाही मी. नाही आपल्यात बोलू नका. तुमच्या चांगल्या गोष्टी सांगणं माझ्या समोर बघून बोला. माझ्याकडे बघून किती. आणि म्हणून तुम्हाला मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवर आणण्याचं अशक्य अवघड फारच अवघड असं काम दिलेलं आहे. आणि त्यामुळं अरे माझा जन्म जन्मापासून याच मुंबईत राहिलेलो आहे. मी शिटलेलो मुंबईत आहे. सगळं शिक्षण माझं मुंबईत झालंय. पालकमंत्री तुम्ही यांना समज द्या. जयंतराव सत्ताधारी पक्षाची लोक तुम्हाला डिस्टर्ब करता हे मला इथे बसून समज. तुम्ही मला संरक्षण द्या. हा अध्यक्ष महोदय माझ्यासमोर बघा आणि बोला. त्यांना बघू नका. मी इकडेच बघतो. अध्यक्ष महोदय या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब हे 7-8 वर्ष या खात्याचा कारभार बघत. अध्यक्ष महोदय एकनाथ शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी सांगतायत की मविया सरकार असताना आमच्यावर अन्याय झाला. पण अध्यक्ष महोदय त्या 2.5 वर्षाच्या काळातच मविया सरकार असताना एकनाथ शिंदेनी नगर विकास खात्यातून अनेकांचे कल्याण करण्याचा कार्यक्रम देखील केला. त्याची यादी अध्यक्ष महोदय फार मोठी आहे. पण त्या खात्यामुळेच त्यांना अनेकांचे त्यांचे जी माणसं आहेत आपल्या माणसाचं भलं करण्याचं काम त्यांनी केलंय. मागं मी याच्यावर बोललेलो आहे.
आणि म्हणून अध्यक्ष महोदय नगर विकास खात्यात मुंबई शहर हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मुंबई शहर घ्यायला गेलो, मुंबई शहर हे अनेकांच्यासाठी पोट भरणारे शहर आहे, अनेकांच्यासाठी ते स्वतःचं घर आहे, स्वतःचं जन्मस्थान आहे, अनेकांना ती लक्ष्मी वाटते, अनेकांचं मुंबई शहर हे स्वप्न आहे, अनेकांची ती माय आहे. आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर मागच्या 2.5 वर्षाच्या नंतर सत्तेत बसणाऱ्यांना मुंबई शहराची तिजोरी आता आपल्याला उपलब्ध आहे, ओपन तिजोरी मिळालेली आहे असा आविर्भाव मात्र मागच्या 8-9 महिन्यात या सरकारच्या अंगात सतत दिसतोय. अध्यक्ष महोदय खरं म्हणजे फार वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा मुंबईची सत्ता काबीज करण्याचा इरादा होता. मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्तेत दोघं एकत्रित बसलेले असताना देखील प्रचंड मोठी टोकाची भाषणं मुंबई शहरात आपण सगळ्यांनी दोन्ही बाजूने ऐकली. आणि अध्यक्ष महोदय सत्तेत बसलेले असताना देखील भारतीय जनता पक्षाने जवळपास शिवसेनेला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या त्यावेळच्या शिवसेनेने जवळपास चॅलेंज केलं, जवळपास गाठत आले. अध्यक्ष महोदय त्यातच महाविकास आघाडीची बीजं रोवली गेली असं मला वाटतं. या मुंबई शहरामध्ये त्यावेळी जवळ येऊन सत्ता मिळाली नसल्यावर भारतीय जनता पक्षाने सांगितलं की आम्ही पहारेकरी म्हणून कारभारावर नजर ठेवू. अध्यक्ष महोदय मुंबई ताब्यात घ्यायची ही भूमिका भारतीय जनता पक्षाच्या मनात आहे हे लक्षात आल्याला दिवशीच उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना त्यावेळी जागरूक झाली. अध्यक्ष महोदय त्यानंतर काय झालं, आमचं सरकार आलं त्यात शिवसेना फोडण्यात आली हा सगळा पुढचा भाग आहे. पण अध्यक्ष महोदय मुंबई महापालिकेकडे काही ठेवी आहे. मुंबई महापालिकेच्या ठेवी कशा आहेत, काय आहेत, किती मोठ्या आहेत हे सगळ्यांना माहिती. अध्यक्ष महोदय मुंबई महापालिकेच्या ठेवी या अनेक वर्षाच्या या ठेवी आहेत आणि या मुंबई महानगरपालिकेच्या ठेवी आता मोकळ्या करण्याचं काम महानगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे. मला वाटतं 12,000 कोटी रुपयाची कामं काढण्यात आलेली. अध्यक्ष महोदय शेवटी या देशातही ज्या जुन्या संस्था होत्या त्या जुन्यांचं खाजगीकरण करण्याचा एक मोठा कार्यक्रम देशात गेल्या काही वर्षात चालू आहे. तसं या मुंबई पालिकेत देखील तीच रणनीती आखून ज्यांनी साठवलेले ते आता बाजूला गेलेले आहेत. मग ती काही काळ काँग्रेसच्या ताब्यात महापालिका होती, काही काळ शिवसेनेच्या ताब्यात होती, पण आता हे दोघेही बाजूला गेलेले आहेत. आपल्या हातात आता प्रशासकाच्या माध्यमातून जी सत्ता आणि तिजोरी मिळालेली आहे त्यातून ही तिजोरी उधळण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रात आणि मुंबई महापालिकेत सध्या अध्यक्ष महोदय चालू आहे. अध्यक्ष महोदय बजेटच्या माध्यमातून सुशोभीकरणाच्या नावाखाली काही चांगल्या गोष्टी करायचं ठरवलेलं दिसतंय पण त्यासाठी तोडफोड झाली. मगाशी रावळ साहेबांनी भाषणात सांगितलं की अध्यक्ष महोदय वरळी सीफेसला एक अतिशय चांगल्या मोठ्या कंपनीच्या सीईओ असणाऱ्या महिलेला तिथली डिवायडर काढलेला आहे, सगळं काढलेलं आहे, ती सकाळी जॉगिंगला निघालेली, तिच्या मागे येऊन तिला धडकून एक गाडी गेली आणि त्या महिलेचा मृत्यू झाला. अध्यक्ष महोदय या सगळ्या सुशोभीकरणाच्या नावाखाली आम्ही काय तोडमोड करतोय. मुंबई शहर आणखीन इन्फ्रास्ट्रक्चरला बरीच गरज असताना आपण एकदम सुशोभीकरणाच्या नादाला का लागलो. आज हे कोस्टल रोड झाल्यानंतर त्याच्या आतले शेलार साहेब जी आतली जागा आहे तिथं आपल्याला सुशोभीकरण करायला भरपूर स्कोप आहे. अनेक गार्डन्स येणार आहेत, प्रोजेक्ट मध्येच ते आपण धरलेले आहेत. त्यामुळं तुमचं सरकार होतं, आमचं सरकार होतं, आपण ते सगळं करणारच आहोत पूर्ण. ते काय एका कुणाची त्याच्यात हे नाही आहे, सगळ्यांचे स्टेक्स त्याच्यात आहेत, आपला सगळ्यांचा इंटरेस्ट आहे. त्यामुळं सुशोभीकरणासाठी रंगरंगोट्या करण्यासाठी यात पैसा खर्च आता नाहकपणाने व्हायला लागलेला आहे आणि लोकांना दाखवायचं आहे की बघा आमच्या ताब्यात ही मुंबई आली आणि मुंबई आल्यावर आम्ही कसा बदल करून दाखवलेला आहे. आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय प्रायोरिटीज या मुंबई शहरातल्या महानगरपालिकेच्या बदलून
नको त्या कामासाठी आता खर्च व्हायला लागले असं चित्र मुंबई महानगरपालिकेत आहे. अध्यक्ष महोदय, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं या मुंबई शहरावर विशेष प्रेम होत आणि बाळासाहेब ठाकरेंना नेहमी वाटायचं मुंबई शहरात या गोष्टी व्हाव्यात, त्या गोष्टी. काँग्रेसच्या ताब्यातही हे शहर काही काळ त्यापूर्वी होतं, पण जेव्हापासून शिवसेनेच्या ताब्यात आहे तेव्हापासून बाळासाहेब ठाकरे, उद्धवजी ठाकरे आणि शिवसेना आपल्याबरोबर जे आले तिथले बरेचसे तिकडे होते. त्यांनी या शहराच्या विकासासाठी जे काही केलं असेल ते केलं. पण अध्यक्ष महोदय, आज आमच्या एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालची बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेणारी जी शिवसेना आहे, आता तुम्हाला ते नाव मिळालेलं आहे तात्पुरतं असं समजू, तर त्या निकालानंतर मिळाले समजा, तर त्या शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात हे शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात जावं असं कधी बाळासाहेब ठाकरेंना वाटत नसेल. आता तेही काम तुमच्या माध्यमातून होईल असं दिसतंय. अध्यक्ष महोदय, मुंबईचं महत्व जाणीवपूर्वक कमी करण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम सुरू झालेला आहे. मी सकाळी या ठिकाणी टेक्सटाईल कमिशनर ऑफिस दिल्लीला गेलं असं सांगितलं, त्यामध्ये टेक्सटाईल कमिशनरही दिल्लीला जाणार आहे आणि त्यातले 5-7 प्रमुख अधिकारी दिल्लीला जाणार आहेत. हळूहळू सगळंच जाईल. 1943 साली अध्यक्ष महोदय मुंबई शहराचं टेक्सटाईलचं नातं समजून केंद्र सरकारच्या आधी स्वातंत्र्याच्या आधीपासून हे टेक्सटाईल कमिशनरेट मुंबई शहरात आलेलं आहे. आज दुर्दैवानं तेही मुंबईपासून दिल्लीला निघाले. थोडस उत्तर सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी दिलं, पण हे टेक्स्ट बघितलं, ड्राफ्ट बघितलं तर तसं मला दिसत नाही. अध्यक्ष महोदय, IFSC सेंटर देखील BKC आपण प्लॅन केलेलं, ते आता गुजरातमध्ये रिलोकेट झालं. MIAL ऑफिस हे देखील मुंबईहून गुजरातला गेलं. एअर इंडिया ऑफिस देखील मुंबईमध्ये होतं, ते दिल्लीला शिफ्ट झालं. ट्रेडमार्क पॅटंट ऑफिस मुंबईत होतं, तेही आता नंतर दिल्लीला शिफ्ट झालं. शिप ब्रेकिंगची ऍक्टिव्हिटी आपल्या मुंबईत होती, ती देखील अध्यक्ष महोदय गुजरातला शिफ्ट झाली. डायमंडचं मार्केट जे आहे तेही आता हळूहळू सुरतेला जवळपास शिफ्ट व्हायला लागले किंवा गेलेलं आहे असंच म्हणायला हरकत. अध्यक्ष महोदय, मुंबई ही आर्थिक राजधानी होती. मुंबईचं महत्व भारताच्या नकाशावर आर्थिक राजधानी म्हणून होतं. हळूहळू जाणीवपूर्वक या मुंबईचं महत्व कमी करण्याचं काम मागच्या काही वर्षात व्हायला लागलेलं आहे. अध्यक्ष महोदय, एके दिवशी आपलं महत्व कमी होईल आणि मुंबई गुजरात मधल्या गिफ्ट सिटीचं महत्व हे मुंबईप्रमाणे आज जेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त मुंबईच्या पेक्षा गिफ्ट सिटीचं महत्व वाढेल अशी माझ्या मनात आज शक्यता आहे. ठीक आहे, गुजरातला मुंबई विषयी आकस असणं स्वाभाविक आहे. मुंबई गुजरातला मिळाली नाही याचं त्यांना दुःख आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय 105 हुतात्म्यांनी हे मुंबई महाराष्ट्रात राहावी याचा आग्रह धरलेला होता. म्हणजे हुतात्मत्व त्यांनी पत्करलं 105 जणांनी. अध्यक्ष महोदय, पण या मुंबईमध्ये आता निवडणुका 2 वर्ष प्रलंबित आहेत. कोरोनामुळे आपण घेऊ शकलो नाही, पण आता तरी मुंबईत लवकर निवडणूक व्हावी असं अध्यक्ष महोदय वाटतंय, पण तसं काही मला दिसत नाही. कचऱ्याचे, पाण्याचे, ड्रेनेजचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी माझी आपणाला विनंती आहे की झाल्यावर नंतर काढा ना, आपण अध्यक्षांच्या बरोबर बसा त्यांच्या दालनात आणि जे चुकलंय ते तुम्ही आणि मी बसून काढू. करा करा, ते मला तो विश्वास तुमच्याबद्दल पूर्ण आहे. सॉरी, सन्माननीय सदस्य जयंत पाटील असं म्हणाले की निवडणुका 2 वर्ष प्रलंबित झाल्या, हे खरं आहे, पण अध्यक्ष महोदय त्याचं दोषारोपण कोणाकडे ते देऊ पाहतायत आणि त्यामुळे त्याच्याबद्दलची स्पष्टता यावी आणि चुकीचं रेकॉर्डवर येऊ नये म्हणून मी बोलतोय. अध्यक्ष महोदय, 227 वॉर्डाचे 236 याबद्दल पिटिशन कोणाचं आहे अध्यक्ष महोदय कोर्टात? पिटिशनमध्ये समीर देसाई आणि राजू पेडणेकर हे तुमच्या मित्रपक्षाचे सदस्य,
जर त्यांनी पिटिशन केली नसती तर 257 वर या वॉर्ड कदाचित निवडणुका पुढे गेल्या असता. नंबर एक, तर प्रलंबित करण्यामध्ये इथे बसलेल्या लोकांचा काही हात आहे किंवा दिशादर्शन व्हावा हे संयुक्त ठरणार. एक, दोन, अध्यक्ष महोदय तुम्ही आणि आम्ही दोघेही सगळे एका मताचे आहोत की ओबीसी आरक्षणाचा निर्णय ठरल्याशिवाय निवडणुका घेऊ नका. या सदनामध्ये दादा आपणही बोललो आहात, आमच्याकडनंही लोक बोलले आहेत. आज वारंवार असं चित्र निर्माण करायचा प्रयत्न केला जातोय की त्या पिटिशनचं काय व्हायचं ते होऊ दे, ह्यांनी फाईल केलेल्या पिटिशनचं व्हायचं होतं होऊ दे, इलेक्शन घ्या घ्या. मग आम्ही असं म्हणायचं का की ओबीसी आरक्षणाविना तुम्हाला निवडणुका घ्यायच्या आहेत? असं तुमच्याही मनात नाहीये. आणि त्यामुळे फॅक्च्युअल पोझिशन अशी आहे की आज कोर्टामध्ये ज्या प्रमुख दोन दावे प्रलंबित आहेत, एक उद्धवजींच्या गटाच्या दोन पिटिशनरचे जे आपले मित्र पक्ष आहेत, आणि दोन तुम्ही आणि आम्ही सगळ्यांची भूमिका आहे ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून. आणि म्हणून या निवडणुका प्रलंबित कोर्टाच्या अधीन असल्यामुळे झालेल्या आहेत. त्याच्यातनं उगाच आमच्याकडे दोषारोपण करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करू नका. मुंबई सोडून बाकीच्यांवर मी तुम्हाला एक सांगू का, गुपित गुपित, मंत्रिमंडळात आमचं सरकार असताना ज्यावेळी 227 236 करायचा प्रस्ताव आला आणि 2011 ऐवजी 2018 लोकसंख्या गृहित धरून विषय आणला, तर तो विषय कुणी आणला माहितीये का? तो विषय सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणला. त्यावेळी त्यांना मी म्हटलं की हे मध्येच होतंय, 2011 बेस सोडताय तुम्ही. हे वर्बली आम्ही आमचे विचार मांडलेले होते, पण अध्यक्ष मध्ये ते 236 मंत्रिमंडळात भातकळकर तुम्हाला अजून घेतलेलं नाही, तोंडी चर्चा होते मंत्रिमंडळात आणि मग मुख्यमंत्री जे म्हणतात ते मान्य होत. त्यांना हो ना, ते शेवटी प्रस्ताव जो येतो तोच मान्य होतो त्याच्यावर. अध्यक्ष महोदय, त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी आपणाला ही सांगणं आहे की मुंबई शहरात निवडणुका का होत नाही याचा अभ्यास देखील व्हायला पाहिजे. कुणी याचिका केला यापेक्षा त्याचं मूळ जर हुडकलं तर ते पुन्हा तिकडंच सरकते. त्यामुळे अध्यक्ष महोदय मी त्याच्यावर वेळ घेत नाही. मी अध्यक्ष महोदय आता आपल्याला महाराष्ट्रामध्ये नागरिक शहर गाव तालुका जिल्हा सगळ्यांना समान वागणूक मिळाली पाहिजे. पण अध्यक्ष महोदय MMRDA, आता त्या MMRDAवर माझ्या माहितीनं 60,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे. जी MMRDA फायनान्शियली रिच, सगळ्यात मोस्ट रिचेस्ट ऑर्गनायझेशन महाराष्ट्रात, सगळ्यात जसे आपले महामंडळ सगळ्यात उत्तम कुठली, तर MMRDAचं एक मोठं महामंडळ MMRDA ही आपली ऑथॉरिटी जी आहे त्याच्याकडे फार पैसे होते. आज तिने 60,000 कोटी रुपयाचं कर्ज काढले, कोणकोणत्या कारणासाठी काढलं हा पुढचा तपशील आहे. पण अध्यक्ष मध्ये काय काय माध्यमातून MMRDAच्या होतंय, मुंबई कोस्टल रोड आणि ईस्टर्न फ्रीवे 1500 कोटी, ठाणे आणि बोरिवली ट्विन बोगदे 3000 कोटी, ईस्टर्न एक्सप्रेस ट्राफिक सुधारण्यासाठी ठाणे तिनात नाग जंक्शनला 100 कोटी, MTL पुणे ते पुणे एक्सप्रेस वेला कनेक्ट करण्यासाठी 200 कोटी, बाळकुंभ ते गायमुख ठाणे 10,500 कोटी, ठाणे पालघर जिल्ह्यातील वाहतूक कमी करण्यासाठी 1,000 कोटी, JRJ मध्यम प्रकल्पासाठी 6,000 कोटी, छेडानगर घाटकोपर ते ठाणे फ्रीवे 500 कोटी, कल्याण बायपास रस्त्याचे काम 150 कोटी, मुंबई ट्रान्स हार्बरला 15,300 कोटी, ही मेजर प्रोजेक्ट MMRDAच्या अंडर आहेत. अध्यक्ष महोदय हे हा झगझगाट बघितल्यानंतर पालघरच्या पुढचं ठाण्याकडं नाशिककडं जाणार, इकडं आपल्या अलिबाग आणि रायगड जिल्ह्यात जाणार जिथं लोकसंख्या वाढते आणि इकडं खोपोलीपर्यंतची लोकसंख्या वाढते, त्याच्याकडं MMRDAने लक्ष दिलं पाहिजे. कारण MMR रिजन मधला हा सगळा विकासाचा कार्यक्रम आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय या MMRDAच्या माध्यमातून आज मी मगाशी सांगितलं त्या 60,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे, गॅरंटर हे 12,000 कोटी रुपयासाठी सरकारने गॅरंटी घेतलेली आहे. आणि अध्यक्ष महोदय हे सगळं करताना काल परवा नवीन काही प्रोजेक्ट जाहीर केलेले जे अर्थसंकल्पात आहे, ते अर्थसंकल्पातले प्रोजेक्ट हे 5,5, 7,7, 8,8 हजार कोटी रुपयाचे. अध्यक्ष महोदय आपल्याकडे आपली MMRDA आज कर्ज काढते म्हणजे त्यांच्याकडे पैसा सरप्लस आता राहिलेला नाही, तर मग नवे प्रोजेक्ट आपण अर्थसंकल्पात जे जाहीर केले ते फक्त लोकांना दाखवण्यासाठी आहेत का?
त्याचे पैसे कसे उभे राहणार, आमची अपेक्षा होती की त्यासाठी उत्तराच्या अर्थसंकल्पीय उत्तरात त्याचं उत्तर आलं असतं, पण ते काय उत्तर अध्यक्ष मध्ये आलं नाही. अध्यक्ष मध्ये मेट्रो 3 ची किंमत 50% वाढली, 23,000 कोटीची किंमत आता 37,276 कोटी झाली आहे. एका वर्षात तब्बल 4,000 कोटींनी किंमत वाढली. नागपूर मेट्रो प्रकल्प पूर्णत्वाला आला, विलंब झाला, याचा फटका पण राज्याच्या तिजोरीला बसलाय. अध्यक्ष महोदय, हे काही काम वेळेत पूर्ण झालं असतं तर झालं नसतं. अध्यक्ष महोदय, MMRDA आणि MMRCL ने कर्ज घेतलंय, ते फॉरेन बँकेकडून फॉरेन US डॉलर मध्ये कर्ज काढलेलं आहे. आता US डॉलर आपण अध्यक्ष महोदय वित्तमंत्र्यांच्या भाषेत, केंद्रीय वित्तमंत्र्यांच्या भाषेत सांगायचं तर रुपया कमजोर होत नाही, पण डॉलर मजबूत व्हायला लागले असं ते म्हणतात. अध्यक्ष महोदय, ती जी मजबूती चालली आहे डॉलरची, त्याचा फटका आपल्याला बसायला लागलाय, कारण आपण फॉरेन एक्सचेंज मध्ये लोन काढलेलं आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या ठिकाणी एकंदर आपल्या समोर हे सगळे प्रोजेक्ट एका वेळी मागच्या 4 महिन्यात 6 महिन्यात घेऊन प्रचंड महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आज कामं चालू केली. सरकारचा उद्देश प्रकल्प पूर्ण करायचा असता तर सरकारने ठराविकच प्रोजेक्ट हातात घेतले असते, त्याला आर्थिक व्यवस्था केली असती. पण मला संशय दिसतोय सरकारच्या एवढ्या मोठ्या वारेमाप प्रकल्प काढण्यासाठी काही वेस्टेड इंटरेस्ट आहेत का? प्रचंड मोठे पैसे प्रोजेक्ट काढायचे, त्याची टेंडर काढायची, त्यातून कोणाला फायदा होतो काय होतो याचा जर अभ्यास अध्यक्ष महोदय केला तर वेगळं चित्र आपल्या सर्वांच्या समोर येऊ शकतं. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझ्याकडे CAGचा रिपोर्ट आहे आणि अध्यक्ष महोदय CAGचा रिपोर्ट जो टेबल केलेला आहे त्यात MMRCL च्या बद्दल त्यांचे 2 मुद्दे आहेत. MMRCL डीड नॉट पब्लिश टेंडर्स ऑन द सेंट्रल पब्लिक प्रोक्युरमेंट पोर्टल ऍज स्टिप्युलेटेड बाय द डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचर युनियन मिनिस्ट्री ऑफ फायनान्स अँड लॉस्ट द अपॉर्च्युनिटी टू एन्श्युअर वाईड पब्लिसिटी फॉर द टेंडर्स टू ऑप्टेन कॉम्पिटेटिव्ह रेट्स. आणि ड्यू टू द इम्प्रॉपर फ्रेमिंग ऑफ द वर्क एस्टिमेट द एस्टिमेटेड कॉस्ट पुट टू टेंडर वॉज इन्फ्लेटेड बाय सो अँड सो. अध्यक्ष महोदय, मी हे यासाठी सांगतोय की या ठिकाणी सगळंच काही आलबेलं आहे असं समजण्याचं काम नाही. आणि अध्यक्ष महोदय, त्यामध्ये ते असंही म्हणतात की इट सेड द टेंडर इव्हॅल्युएशन लॅक ट्रान्सपरन्सी ॲज बिडर्स हु डीड नॉट सबमिट द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स टू व्हेरीफाय क्वालिफिकेशन क्रायटेरिया वेर अवॉर्डेड कॉन्ट्रॅक्ट इन 2 केसेस. बरेच असे मुद्दे CAGच्या रिपोर्टमध्ये अध्यक्ष महोदय आहेत. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, हे सगळं जे चाललंय ते काही आलबेल चाललंय असं मला दिसत नाही. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, बजेटचं भाषण आहे, मुंबई मेट्रोमध्ये कोट्यावधी रुपये, मुंबई मेट्रो मार्ग 10 ला 4,476 कोटी, मेट्रो मार्ग 11 ला 8,000, मेट्रो मार्ग 12 ला 5,000, घोषणा भरपूर आहेत. आणि म्हणून अध्यक्ष मध्ये मला चिंता वाटते की हे सगळे प्रकल्प फक्त कार्यक्रमासाठी आहेत, इव्हेंट करण्यासाठी आहेत, हे पूर्ण करण्याची इच्छा शक्ती ह्या सरकारमध्ये मला दिसत नाही. अध्यक्ष मध्ये आणखीन एका महत्वाच्या विषयाकडे सभागृहाचं मी लक्ष वेधण्याचं काम करतो आणि माझं भाषण मी संपवणार आहे. अध्यक्ष महोदय, ठीक आहे, मग ऐका थोडस, माझं काय रेल्वे आहे जरा थोडा वेळ. त्यांना पायी चालत जायचं आहे रेल्वेला गाठायला, म्हणून मी मगासपासून बसलोय की लवकर हे यावं. आपण अध्यक्ष महोदय, नाही अध्यक्ष महोदय, आहेर महेश भाऊराव नावाचा एक अधिकारी प्रभारी सहाय्यक आयुक्त ठाणे महानगरपालिकेत आहे. 67 त्याचा जन्म आहे, SSC बिचारा शिकलेला आहे, SSC म्हणजे 10वी आहे. त्यानंतर 2017 साली तो BCOM झालेला आहे. BCOM ही पदवी त्याने विनायका मिशन सिक्कीम युनिव्हर्सिटी, हे शेलार साहेब हे शोध घ्यायचा तुमची, आता तिकडे सरकार आले तर चौकशी करा, विनायका मिशन सिक्कीम युनिव्हर्सिटी या विद्यापीठातून महेश आहेर हा BCOM झालेला आहे. अध्यक्ष मध्ये महाराष्ट्रात 23 विद्यापीठ आहेत,
21 डीम्ड विद्यापीठ आहेत आमच्या, यांचं पण विश्वजीत कदम साहेबांचंही विश्वजीत विद्यापीठ आहे, भारती विद्यापीठ. महाराष्ट्रात 44 विद्यापीठ, हजारो महाविद्यालय असताना सिक्कीमला जाऊन तिकडून बीकॉम घ्यायची काही गरज होती का? आणि म्हणून अभ्यास केला पाहिजे की हा खरंच सिक्कीमचा विद्यार्थी होता का इथं होता. अध्यक्षमध्ये 5 व्यक्ती घोषित केलेली आहे सिक्कीम विद्यापीठानं, त्यामध्ये महेश आहेर नावाच्या व्यक्तीचं नावच नाही. 5 झालेले किती आहेत माहिती काढली आम्ही. हा, तिथं विनायका मिशन सिक्कीम युनिव्हर्सिटीने 5 व्यक्तींची जी यादी घोषित केलेली आहे त्यात महेश आहेर नावाच्या नाव समाविष्ट नाही. महेश आहेर, महेश आहेर अशेर, अशेर नाही, अशेर कडे येऊ का? तुमचा आग्रह चालला असेल तर अशेर कडे येतो, तुम्हाला काय. महेश आहेर या व्यक्तीच्या विरोधात 15 फेब्रुवारी 2019 रोजी तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीवर कोणती कार्यवाही जिल्हाधिकारी ठाणे, पोलीस आयुक्त ठाणे महापालिका यांच्याकडून करण्यात आलेली नाही. अध्यक्षमध्ये शाळा सोडल्याचा दाखला उपलब्ध आहे, तो ज्ञान साधना ज्युनियर कॉलेज ठाणे, सिरियल क्रमांक 857 असा आहे. या दाखल्यामध्ये प्रोग्रेस नावाचं एक कॉलम असून त्यावर समोर स्पष्टपणाने याचा प्रोग्रेस पुअर आहे असं लिहिलेलं आहे. महेश आहेर या व्यक्तीची 21 जानेवारी 1986 रोजी ठाणे महापालिकेत लिपिक म्हणून नियुक्ती झालेली आहे. महेश आहेर याला आतापर्यंत 2 निलंबित करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त अपील नियम 79 चे नियम 10 नुसार सदर व्यक्तीवर दोषारोप पत्र देखील ठेवण्यात आलेलं आहे. मुद्दा असा आहे अध्यक्ष महोदय की ज्या व्यक्तीचे 10वीपर्यंत शिक्षण झाले आहे याचा ठोस पुरावा उपलब्ध आहे, ज्या व्यक्तीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर पुअर असा शेरा आहे, ज्या व्यक्तीचे 2-3 वेळा आतापर्यंत निलंबन झालेलं आहे, अशा व्यक्तीला सहाय्यक आयुक्त ठाणे महानगरपालिका अशा अत्यंत जबाबदार पदावर कसे काय नेमले जाऊ शकते? मगाशी सगळे प्रोजेक्ट आहेत ते बरेचसे ठाण्यातच आहेत, म्हणून मी हा प्रश्नाकडे आलो. अध्यक्ष महोदय हे बेसिक आहे, 10वी पास झालेला जर महाराष्ट्राचा आयुक्त होत असेल तर मग 10वी नापास झालेला हा मुंबई महानगरपालिकेचा देखील उद्या आयुक्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय काळजी घेतली पाहिजे, काळ सुकावता गेला नाही पाहिजे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय काय काय कारणं आहेत साहेबांचे या अध्यक्ष महोदय बरंच काय काय आहे ते सांगत नाही, पण एक त्यांची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे, त्यामध्ये टिपॉयवर 500 नोटांचं बंडल ठेवलेलं आहे, काही 10-15-1 लाख रुपयाचे पैसे दिसत आहेत, ते बरंच गाडी म्हणजे आता ते व्यक्तिगत आहे, ते कुठली गाडी वापरतात, प्रायव्हेट बॉडीगार्ड आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी व्यक्तिगत आहेत त्यांच्या, पण ते अफोर्ड करू शकतात हे सगळ्यात महत्वाचं आहे. ठीक आहे, ते व्यक्तिगत, मला काही कुणाच्या बद्दल बोलायचं नाही. अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी त्यांची ऑडिओ क्लिप जी उपलब्ध झालेली आहे, जी जितेंद्र आव्हाड साहेबांनी देखील दिलेली आहे, त्याचा अभ्यास करण्यासाठी एक विशेष अधिकारी नेमला पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे. अशी माणसं प्रशासनामध्ये राहणं हे प्रशासनाला, सर्वांनाच, आपल्याला कुणालाही हे धोकादायक आहे. आणि तो कशा धमक्या देतो, कोणाला सुपारी देतो, ह्या सगळ्या गोष्टी जितेंद्र आव्हाडांच्या भाषणातनं आलेल्या आहेत, त्यामुळे मी त्याच्यावर काही जास्त बोलत नाही. अध्यक्ष महोदय माझ्याकडं ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण अध्यक्ष ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी पोलीस आयुक्त ठाणे शहर यांना दिलेले पत्र, त्या पत्रामध्ये देखील सविस्तर घटनाक्रम दिलेला आहे. चव्हाण असे म्हणतात की महेश आहेर यांचा 4 ऑडिओ क्लिप व्हायरल झालेले असून त्यामध्ये आहेर असे म्हणतात की मी दारू पिऊन टाईट मध्ये सीएमना फोन केला, सीएमने तो फोन उचलला, मी सीएमना म्हणालो की तो निकम माझ्याकडून 2 कोटी मागतोय, सीपीला सांग, असं काय काय बरंच आहे. मी माझे काय कोणावर दिसायला बरं दिसत नाही. अध्यक्ष महोदय बाकीचे ते काही त्याचा उल्लेख केला. आमचे भाजपचे आमदार तुमच्यातले अतिशय चांगले सोज्वळ, कधी बऱ्याचशा वेळेला ते आपला आवाज मांडण्याचा प्रयत्न करत असतात, ते संजय केळकर त्यांनी हेच तक्रारी केलेल्या आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय ठीक आहे,
आमच्या जितेंद्र आव्हाड विरोधात आहेत, पण त्या संजय केळकरांचा तरी सन्माननीय सदस्य संजय केळकरांचं ऐकून तरी काहीतरी ऍक्शन घ्याल असं वाटत होतं. पण अध्यक्ष महोदय मला हे काही दिसतंय असं वाटत नाही, ते काही काम कराल असं मला वाटत नाही. अध्यक्ष महोदय बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्यामध्ये एक ज्या सदनिका असतात तनुजा भगवान अंधारे नामक व्यक्तीला जागेच्या बदल्यात माजीवाडा ठाणे येथील टाउन सेंटरमध्ये गाळा दिला. हा गाळा सदर व्यक्तीची जागा एकात्मित रस्ता रुंदीकरणाच्यामुळे गेला म्हणून देण्यात आले असं सांगण्यात आले. तर वास्तविक तनुजा अंधारे यांची कोणती जागा एकात्मित रस्ता रुंदीकरणामध्ये गेलेली नाही. म्हणजे हे आश्चर्य आहे की तुमची प्रोजेक्ट अफेक्टेड नाही आहे तुम्ही, पण त्या ठाणे शहरात या अंधारेंना जागा देण्यात आलेली आहे का? तर त्यांची जागा गेली असं रेकॉर्ड करण्यात आले. अध्यक्ष महोदय या ठिकाणी राधिका भगवान अंधारे आणि महेश आहेत यांचा अध्यक्ष महोदय चांगले संबंध आहेत, मी त्या संबंधावर बोलणार नाही. पण अध्यक्ष महोदय त्यांचा हिरानंदानी मध्ये देखील फ्लॅट आहे. म्हणजे ज्याला हिरानंदानी मध्ये फ्लॅट आहे त्याला प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन म्हणून पण आपल्याला जागा देण्याची व्यवस्था झालेली आहे. हे जरा आश्चर्य वाटतंय, हे कधी महाराष्ट्रात झालेलं नव्हतं पण ते ठाणे शहरात व्हायला लागले. जाहिदा सय्यद नामक एक भगिनी आहे, त्यांनी तक्रार केलेली आहे. भगिनीला रस्ता रुंदीकरणामुळे सदनिका बाधित असल्याने दुसरी सदनिका देण्यात आली. महेश आयर यांनीच दिलेला आदेश आहे. सदर सदनी सदनिका सदर महिलेच्या ताब्यात देण्यात आलेली नसल्याबद्दल या महिलेनं तक्रार केलेली आहे. अनेक व्यक्ती मूळचे विस्थापित असताना त्यांना जागा देत नाहीत. पण या नको त्या ज्यांचे ज्यांना आवश्यकता नाही त्या सगळ्यांना अध्यक्ष महोदय या ठिकाणी हे दिले. रीना रिजवी नावाच्या महिलेला चार फ्लॅट एकत्र करून एक मोठा फ्लॅट करून दिलेला आहे. त्यावेळी ज्यावेळी याबद्दल वाचता बाहेर पडली त्यावेळी त्या महिलेनं तो फ्लॅट बंद केला आणि बंद करून त्या निघून गेल्या. पण फ्लॅटचा ताबा हा मात्र त्या महिलेकडेच आहे. ते शादाब शेख नावाचा इस्माने जो माडामध्ये मध्यस्थी करत होता त्याने रिदा रशीद हिला 17 लाख, महेश शहर काहीतरी बरेच अशा गोष्टी आहेत. मी अध्यक्ष मध्ये हे सगळं पाहिलं तर तपशील हे आपल्याला देण्याची व्यवस्था करतो. अध्यक्ष मध्ये ठाण्यात काय चाललंय तर ठाण्यात सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा वरदस्त काही लोकांना आहे असं समजून, मुख्यमंत्र्यांना ते माहीत आहे की नाही मला माहीत नाही, पण असं समजून अनेक अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आपलं राज्य स्थापन करायला सुरुवात केली. आणि मला खात्री आहे की देवेंद्र फडणवीसांना हे सगळं कधी आवडेल असं मला वाटत नाही. भारतीय जनता पक्ष अशा गोष्टी कधी मान्य करेल असं मला कधी वाटत नाही. पण अशा गोष्टी ज्याचा पूर्णपणाने पायाच बेसिसच अध्यक्ष महोदय हा चुकीचा आहे, अशा गोष्टी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रोजेक्टच्या माध्यमातून ठाणे शहरात जर होत असेल आणि त्याला हे आहेर हे केंद्रभूत असतील आणि तेच ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करत असतील तर मग हळूहळू याची सुई ही एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे जायला लागते. त्यामुळे हे मुद्दे आम्ही मांडलेले आहेत. माझा विश्वास आहे की त्या आहेर यांना खरं म्हणजे सस्पेंड केलं पाहिजे, त्यांना बाजूला करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण या चौकशीच्या काळात त्यांना कुठलीही संधी रेकॉर्ड मॅन्युप्युलेट करण्याची मिळता कामा नये. आणि त्यासाठी मला खात्री आहे की एकनाथ शिंदेनं हे सगळं सांगितलं किंवा देवेंद्र फडणवीसांना, खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा रोल मोठा आहे ऍज अ होम मिनिस्टर म्हणून, अशा सगळ्या गोष्टी तिथं ठाण्यात जर होत असतील तर ठाण्यात अध्यक्ष महोदय आमच्या जितेंद्र आव्हाडांनी मागच्या आठवड्यात भाषण केलं, आपल्या मुलीला संरक्षण मागितलं, ही परिस्थिती लोक विधानसभेच्या सदस्यांच्या जर येत असेल तर मला वाटतं, मला खात्री आहे की माननीय देवेंद्र फडणवीस हे सगळं गांभीर्याने घेतील. शेवटी काही गोष्टी ठराविक लेवलला लोक जास्त काळ सहन करत नाही. एका ठराविक मर्यादेच्या नंतर माणसं देखील म्हणतात की बस आता जास्त झालं. आणि म्हणून अध्यक्ष महोदय देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे या दोघांच्याकडून मी अपेक्षा करतो की ठाणे महानगरपालिकेत जे सावळा गोंधळ चाललेला आहे आणि त्या ठिकाणी वेगळ्या, आता लॉ अँड ऑर्डरची चर्चा नाही आहे म्हणून मी त्याच्यावर बोलत नाही, पण लॉ अँड ऑर्डरची तर एवढी दुर्दशा झालेली आहे की कुणावरही काही केस घेतली जाते. आणि मला आश्चर्य वाटतं की त्या ठाणे शहरातले पोलीस, ठाणे शहरातली सरकारी यंत्रणा ही एखाद्याची प्रायव्हेट प्रॉपर्टी असं वागायला लागलेली आहे. आणि त्यांना वाटतं की सत्ता कधी बदलणार, सत्ता बदलली
तर काय होतं हे आपण मागच्या काळात बघतोय, कुणाची कधी सत्ता येईल आणि कुणाची कधी जाईल सांगता येत नाही. पण अध्यक्षामध्ये जे रिटायरमेंटला आहेत ते कॅल्क्युलेशनच करतात, 1.5 साल के बाद तो मैं जाने वाला हूँ, 1.5 साल के बाद ही महापालिका का ये विधानसभा होने वाली है और तब तक जो भी है वो कर लेंगे. त्यामुळे अध्यक्ष महोदय सावळा गोंधळ नको, त्या चुकीचे ऑर्डर्स मला खात्री आहे की मुख्यमंत्री हे देत नसतील, देत असतील तर दुर्दैव आहे, पण देत नसतील असं समजून आपण वागूया. कारण शेवटी महाराष्ट्रात हे सार्वभौम सभागृहात आपण ज्या गोष्टी योग्य आहेत त्याचाच आग्रह कायम करतोय, आणि म्हणून माझी आग्रहाची विनंती आहे की ते अहेरची पूर्ण चौकशी होईपर्यंत त्याला निलंबित ठेवावे, चौकशी 1 महिन्याच्या आत करावी, त्याचं क्वालिफिकेशन ताबडतोब तपासावं, त्याने ज्या रेकॉर्डिंग त्याचे बाहेर आलेले आहेत त्याचा शहानिशा करून त्या बाबतीत रेकॉर्ड करणारा पण ऍफिडेव्हिट दाखल केलेला आहे त्याने की मीच केलेला आहे म्हणून, त्यामुळं त्याच्यावर ताबडतोबीनं ऍक्शन घेण्यासाठी ताबडतोब सरकारने SIT करून चांगल्या अधिकाऱ्यांची, परत ती SIT करून ती मॅनिप्युलेट होऊ नये, त्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांची SIT करावी आणि ही चौकशी करावी. आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः व्यक्तिशः, आम्ही नगरविकास मंत्री म्हणून आज बोलतोय त्यांना, पण गृहमंत्र्यांची जबाबदारी नैतिक आहे की कुठेही भ्रष्टाचार चाललेला असेल तर तो थांबवण्यासाठी पूर्ण ताकदीनं गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे. आपलेच मुख्यमंत्री त्या ठाणे शहर जिल्ह्यात आहेत म्हणून त्याकडे आपण सगळं दुर्लक्ष करायचं, ठाणे जिल्हा एकीकडं आणि सगळा महाराष्ट्र मी बघतो असं अंडरस्टँडिंग जर असेल तर ठाणे जिल्ह्यातल्या लोकांचं जीवितव्य अंधारात येतं. आणि म्हणून माझी विनंती आहे की यामध्ये सरकारने लक्ष घालावं. हा विधेयक आम्ही 293 जो प्रस्ताव आणलेला आहे तो प्रस्तावच मुळात यासाठी आहे की भ्रष्टाचाराची लागण प्रचंड मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात व्हायला लागली आहे. मोठमोठे प्रोजेक्ट काढण्याचा सवय आणि मोठमोठे प्रोजेक्ट काढून इव्हेंट करणं हाच प्रकार गेले 8 महिने आम्ही बघतोय. आणि तुम्ही अलीकडे ठाण्यात गेल्या का नाही माहित नाही, माझं एकनाथ शिंदे आमच्यावरच त्यांनी काम केले, पण जाईल तिथं शेलार साहेब एकनाथ शिंदेंचे एवढे मोठे मोठे पोस्टर आहेत आणि ते मी आशेरचं सांगितलं, मला अपेक्षा होती उपमुख्यमंत्री आशेर यांना त्या याच्यावर मित्र म्हणजे नियोजन मंडळ जे महाराष्ट्राचं आहे तशा पद्धतीचं आता मित्र नाव दिले त्याच्यावर त्यांना नेमलेलं आहे, त्याच्यावर देवेंद्र फडणवीस एकही शब्द बोललेले नाहीत. मी त्यावेळी कम्पेअर करून सांगितलं की या ठिकाणी कोण काम करायला पाहिजे, शेवटी आपण जर हे राज्य कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरांच्या ताब्यात देणार असू, आपल्या सभोवती सगळे कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरच फिरणार असतील तर मग मात्र मराठी जनता महाराष्ट्रातली जनता हे उघड्या डोळ्याने बघते याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवावी एवढीच विनंती करतो आणि माझं भाष्य पूर्ण करतो. धन्यवाद. सुनील राणे. अध्यक्ष महोदय,